केटी न्यूज वसा जनसेवेचा। सुंदरखेड ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या महाराष्ट्रभर चर्चेत असलेले सावळा गावाला किमान 3 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी सावळा येथील ग्रामस्थांनी शनिवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सुंदरखेड ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले। सुंदरखेड, सावळा, हनवतखेड अशी 3 गाव मिळून गट ग्रामपंचायत आहे। त्यापैकी सावळा गावची लोकसंख्या 1.5 ते 2 हजाराच्या आसपास आहे, परंतु मागील काही दिवसांपासून या गावाला कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। 10-10 दिवस नळाला पाणी येत नसल्यामुळे ग्रामस्थांसह जनावरांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। गावाला पाणी पुरवठा करण्यास सुंदरखेड ग्रामपंचायत प्रशासन हेतुपुरस्पर दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे सावळा ग्रामस्थांना उन्हाच्या चटक्यांसोबत पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत। हंडाभर पाण्यासाठी महिलांना वनवन भटकावे लागत आहे। पाणी असूनही सावळा गावाला हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे। जनावरांसह ग्रामस्थांची पाण्यापासून होणारी हेळसांड थांबवण्यासाठी सावळा गावाला किमान 3 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी सावळा ग्रामस्थांनी शनिवारी सुंदरखेड येथील ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले। या आंदोलनामध्ये लखन गाडेकर, अनिल जगताप, सुरेश जगताप, भानुदास जगताप, भरत जगताप, सुभाष जगताप, अरुण जगताप, गोकुळ जगताप, कैलास इंगळे, ओम राजपूत, नितीन जगताप आणि भागवत जगताप यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता। अन्यथा गुराढोरांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करू। मागील 10 दिवसांपासून महाराष्ट्रभर चर्चेत असलेले सावळा गावाला कृत्रिम पाणी टंचाईचा सामना सहन करावा लागतोय। पाणी असूनही गावाला हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागतंय। याला सर्वस्वी जबाबदार सरपंच आहे, त्यामुळे येत्या काही दिवसात गावाचा पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास गुराढोरांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करू असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख लखन गाडेकर यांनी दिलाय। 8 दिवसापासून या ठिकाणी या गावाला पाणी नाही, वारंवार त्या ठिकाणी फोन करून त्या ठिकाणी सगळ्यांना सांगून सुद्धा या ठिकाणी गावाला पाणी देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत होती, पण आज गावातील सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतला आणि ग्रामसेवक मानवतकर यांना त्या ठिकाणी घेराव घालण्यासाठी संपूर्ण गावातली मंडळी त्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयावर धडकली आणि प्रशासनाची त्या ठिकाणी एकच धांदड उडाली। सगळ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून त्या ठिकाणी व्हिडिओ साहेब असतील, त्या ठिकाणी विस्तार अधिकारी असेल, या संपूर्ण यंत्रणेला त्या ठिकाणी धाऱ्यावर धरण्यात आलं, पण मानवतकर यांनी त्या ठिकाणी तत्काळ प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर आपल्या गावाला 2 मिनिटात त्या ठिकाणी धार सोडतो असं आश्वासन दिलं। आश्वासन नाही तर त्या ठिकाणी धार सोडण्यात आली आणि लगेच या गावामध्ये त्या ठिकाणी टँकरसुद्धा पाठवण्यात आलं, पण जर का असे पाण्यासाठी आम्हाला वारंवार आंदोलन करावं लागत असेल, त्या ठिकाणी प्रशासनाला धारावर धरत असेल, तर कुठंतरी खऱ्या अर्थानं ही लाजीरवाणी बाब आहे। आमचं गाव हे कुठंतरी महाराष्ट्र पातळीवरती त्या ठिकाणी चमकतं, तालुक्याच्या जिल्ह्याच्या पातळीवरती चमकतं, पण खऱ्या अर्थानं गावाच्या समस्या या ठिकाणी सोडवण्यास नेतेमंडळी कुठंतरी कमी पडत आहे। या गावाला पाईपलाईन त्या ठिकाणी होत आहे, पण ती पाईपलाईनसुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाची आणि त्या पाईपलाईनकडूनसुद्धा कोणाचं लक्ष नाही। त्या ठिकाणी ती पाईपलाईन आतापर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होती, संपूर्ण गावाला या ठिकाणी नळ योजना होऊन आमच्या मायमावल्याच्या डोक्यावरचा हंडा या ठिकाणी खाली उतरवला पाहिजे होता, पण कुठंतरी सगळे नेते हे त्या ठिकाणी आपलं घर भरण्यात त्या ठिकाणी व्यस्त झालेले दिसतात। एकीकडं सांगायचं की आम्ही शेतकऱ्यासाठी नेतृत्व करतो आणि दुसरीकडं मात्र आपल्या गावातलाच प्रश्न त्या ठिकाणी सोडवू शकत नाही अशा पद्धतीची गावाची विवंचना आहे। या गावात संपूर्ण गावकरी हे लढवये, त्यामुळं स्वतः लढून त्या ठिकाणी आपल्या गावाचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी गावकऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी सोडवून घेतला आणि आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाला इशारासुद्धा दिला की जर तुम्ही आमच्या गावाला जर कायमस्वरूपी या ठिकाणी पाणी दिलं नाही, आम्हाला जर पाण्यासाठी वनवन करावं लागली, तर आमच्या सगळे जनावरं, आमचे सगळे ढोरं, सगळ्या बकऱ्या त्या ठिकाणी घेऊन आम्ही प्रशासनाच्या दारात जाऊन त्यांच्या संपूर्ण तिथं मुक्काम ठोकून तुम्हीच आमच्या ढोरांना त्या ठिकाणी पाणी पाजा, आम्हाला पाणी पाजा, त्या ठिकाणी आमच्या जनावरांना चारा खाऊ घाला अशा पद्धतीचा पवित्रा आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा संपूर्ण गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी सज्जड इशारासुद्धा आम्ही या ठिकाणी देत आहोत। सिटी न्यूज बुलढाणा।